नमस्कार मित्रांनो, मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम पवार तुमचे स्वागत करतो. उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फक्त 33 रुपयामध्ये काढू शकता. ते कसे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण प्रोसेस लाईव्ह असेल. फक्त 3 दिवसामध्ये तुम्हाला मी उत्पन्नाचा दाखला जो आहे सिटीजन लॉग इनमधून काढून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूयात उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा. मित्रांनो, इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आपले सरकार .mahaonline.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही वेबसाईटची लँग्वेज इंग्लिश किंवा मराठी करू शकता. मी इंग्लिश केलेली आहे. आणि इथं तुम्हाला सर्वात प्रथम नोंदणी करायची आहे. न्यू यूजर रजिस्टर हिअर. ज्या व्यक्तीचा तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढताय त्या व्यक्तीचं तुम्हाला इथं अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्यासाठी ऑप्शन नंबर 1 जो आहे तो सोपा आहे. तो क्रिएटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं अकाउंट इथं क्रिएट करून घ्यायचं आहे. तर इथं क्रिएट करताना ज्या ठिकाणी तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP जो आहे तो सेंड करायचा आहे आणि OTP पुढे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला युजरनेम बनवायचा आहे. युजरनेम तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनवू शकता. तर मी इथं युजरनेम बनवतो आणि चेक युजरनेम अवेलेबिलिटी या पर्यायावरती क्लिक करतो. तर युजरनेम मला अवेलेबल आहे. ओके पर्यायावरती क्लिक केलं तर इथं तुम्हाला आता सर्वात प्रथम पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे. तर हे नाव ॲटोमॅटिकली कन्वर्ट होईल मराठीमध्ये. त्याच्यानंतर तुमची जी आधार कार्डवरती जे नाव आहे ते टाकायचं आहे, जन्मतारीख टाकायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचं अकाउंट रजिस्टर करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला येईल. तर अकाउंट जे आहे ते तुमचं क्रिएट सक्सेसफुली झालेलं आहे असा मेसेज तुम्हाला येऊन जाईल. असा मेसेज आल्यानंतर आता आपण सर्वात प्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही जे युजरनेम बनवलं होतं ते युजरनेम तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करताना तुम्हाला हा व्हेरिफिकेशन कोड जो आहे तो टाकायचा आहे आणि जो जिल्हा तुम्ही सिलेक्ट केला होता तो जिल्हा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि इथं तुम्हाला आता लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता आपण जे आहे ते वेबसाईटच्या होमपेजवरती आलेलो आहोत. आणि होमपेजवरती तुम्हाला इथे मी लँग्वेज जी आहे ती इंग्लिश केली आहे कारण की मला इथं शोधायला बरं पडेल. डाव्या साईडला तुम्हाला यायचं आहे, खाली यायचं आहे. संपूर्ण खाली आल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑप्शन बघायचं आहे. आरमध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता बघा डाव्या साईडला रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सब डिपार्टमेंट निवडायचं आहे. तर इथं सिलेक्ट करायचं आहे रेव्हेन्यू सर्व्हिसेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲटोमॅटिक खाली सर्व्हिसेस येतील. यामध्ये तुम्हाला सर्वात खाली येऊन इन्कम सर्टिफिकेट हा ऑप्शन क्लिक करायचा आहे. याच्यावरती टिक करायचं आणि प्रोसीड या बटणावरती क्लिक करायचं. जो केशरी रंगामध्ये प्रोसीड या बटणावरती क्लिक करून अशा प्रकारचं पेज आलं. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आता इथे पाहू शकता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत. तर डॉक्युमेंट्स तुम्हाला मी सोपं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड नसेल तर तुम्ही पॅन कार्ड वापरू शकता किंवा वोटर कार्ड वापरू शकता. हे आहे ID प्रूफमध्ये. त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये पण तुम्ही पाहू शकता इथे 10 ते 10 ऑप्शन आहेत. ज्याच्यामध्ये तुम्ही पासपोर्ट वापरू शकता, वोटर ID वापरू शकता, रेशनिंग कार्ड वापरू शकता, आधार कार्ड वापरू शकता, इलेक्ट्रिसिटी बिल, ड्रायव्हिंग लायसन अशा प्रकारे वापरू शकता. तर हे तुमच्याकडं कोणतंही डॉक्युमेंट तुम्ही वापरू शकता. त्यानंतर अदर डॉक्युमेंट जे आहेत, अदर डॉक्युमेंट हे आपल्यासाठी नाही आहेत, ज्यांच्यासाठी मेडिकलचं आहे ते त्यांच्यासाठी. त्यानंतर एज प्रूफमध्ये तुम्हाला इथं इन केस ऑफ मायनर जर तुम्ही 18 वर्षाखालील असाल तर तुम्हाला इथं हे डॉक्युमेंट्स द्यावे लागतील, नाहीतर हे डॉक्युमेंट्स द्यायची गरज नाही आहे एज प्रूफमध्ये. लक्षात ठेवा हा ऑप्शन फक्त मायनरसाठी आहे जर 18 वर्षाखालीलचं तुम्ही काढत असाल तर. तर बर्थ सर्टिफिकेट आहे, त्यानंतर बोनाफाईड आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट याच्यातलं एक देऊ शकता. त्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहे अदर. अदरमध्ये काय अपलोड करायचं हे पण सांगेल आणि सेल्फ डिक्लरेशन कसं भरायचं ते कुठे भेटेल ते पण तुम्हाला सांगेल. तर इन्कम सर्टिफिकेट हे तहसीलदारातर्फे 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला दिलं जातं. हे याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर हा तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे. इथे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला एकदम व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. कोणकोणत्या स्टेप्स आहेत
व्हिडिओ स्किप करू नका, काही प्रॉब्लेम येत असेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा। तर सर्वात प्रथम तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी इथं इन्कम इयर सिलेक्ट करायचं आहे, इन्कमचं वर्ष। तर तुम्ही किती वर्षासाठी इन्कम सर्टिफिकेट काढणार आहात ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे। एक वर्षासाठी काढायचं असेल तर एक वर्ष, तीन वर्षासाठी काढायचं असेल तर तीन वर्ष। तर मी तीन वर्ष सिलेक्ट केलं। त्याच्यानंतर ॲप्लिकंट डिटेल्स तुमची इथं माहिती भरायची आहे संपूर्ण, तुमचं इथं कुमार कुमारी तुमचं जे असेल श्री श्रीमती जे असेल ते तुम्हाला निवडायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव पूर्ण टाकून घ्यायचं आहे। याच्यावरती ए टू झेड स्टेप तुम्ही बघून घ्या, काही प्रॉब्लेम आला तर मला टेलिग्राम ग्रुपला मेसेज करा। तर इथं तुमची संपूर्ण माहिती जी आहे ती अगोदर टाकलेली, तुमचा मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर, सगळी माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे। ईमेल ॲड्रेससुद्धा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। ही माहिती टाकल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करायची आहे आणि त्याच्या पुढे जायचं आहे। तर इथं तुम्हाला महत्त्वाचा ऑक्युपेशन म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे, तुम्ही शिक्षक आहात का वैद्यकीय वकील आहात का मजुरी करताय तुम्ही, परिचारिका आहात का प्राध्यापक आहात का, जे तुम्ही कामगार आहात का उद्योग करताय का। तर संपूर्ण जे तुमचं जे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। तर मी इथं एक सिलेक्ट करतो शेतमजुरी व्यवसाय आहे। त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या रकामध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला हा असा प्रकारचा मेसेज येईल, तो तसाच ठेवायचा आणि आय अग्री या पर्यायावरती टिक करायची। या पर्यायावरची टिक करून ही संपूर्ण माहिती बरोबर आहे का ते चेक करायचं आहे। इथं निळ्या रंगामध्ये टिक करून तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करायची आहे। त्याच्यानंतर ॲप्लिकंट ॲड्रेस, जो ॲड्रेस तुमच्या आधार कार्डवरती आहे, जो ॲड्रेस प्रूफ तुम्ही देणार आहात त्याचा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर सर्वात प्रथम गावाचं नाव टाकायचं, त्याच्यानंतर बिल्डिंग वगैरे तुम्ही काही भरलं नाही तरी चालेल, लँडमार्क एक टाका, त्याच्यानंतर जिल्हा तुमचा, तालुका तुमचं, गाव कोणतं आहे, त्याच्यानंतर तुमचा पिन कोड हा टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे। पॅन कार्ड नंबर नाही टाकला तरी चालेल। त्यानंतर फॅमिली एज्युकेशन डिटेल्स टाकायच्यात, तर याच्यामध्ये तुमच्याकडं रेशनिंग कार्डमध्ये जेवढी जेवढी तुमची फॅमिली आहे त्यांच्यामध्ये तुमचं इथं ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करताय कोण अर्ज करताय, तर माझा मी स्वतः अर्ज करत असेल ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आता हा मुलगा तुमचा मुलगी जे तुमच्या घरामध्ये तुमचा भाऊ असेल तुमचे आई वडील असतील तर ते तुम्हाला इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि प्रत्येक जणाचं इथं तुम्हाला नातं टाकायचं। ज्या ज्या नावाने तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढताय त्यांचं तुम्हाला इथं नातं टाकायचं। त्याच्यानंतर फॅमिली मेंबर इन नाव टाकायचं, तुमचं कोण आहे, त्याच्यानंतर त्याचं इथं वय टाकायचं, त्याच्यानंतर ते काय करतात, शिकतात आहेत का उद्योग करतायत का गृहिणी आहेत का मोलमजुरी करतात का विद्यार्थी आहेत, जर विद्यार्थी असतील तर विद्यार्थीसुद्धा तुम्ही टाकू शकता। तर अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आहेत ते तुम्ही चेक करू शकता। त्याच्यानंतर फॅमिली इन्कम काय आहे, जर झिरो असेल तर तुम्ही झिरो टाकू शकता आणि त्याच्यानंतर ॲड बटनावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता मी तीन मेंबर ॲड केलेले आहेत, कशाप्रकारे ॲड केलेत ते तुम्ही व्हिडिओ थांबून चेक करू शकता। तर ही फॅमिली एज्युकेशन डिटेल्स एकदम सोपी आहे, काही याच्यामध्ये एवढं इम्पॉर्टंट नाही आहे। तर ही माहिती तुमच्या घरातली टाकायची आहे। ही माहिती टाकल्यानंतर हा महत्त्वाचा पॉईंट आहे बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन, ज्या व्यक्तीचं तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढताय, ज्या व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला काढताय, तर इथं तुम्ही स्वतःचा काढत असाल तर स्वतः सिलेक्ट करायचं आणि तुमचं नाव आणि तुम्ही कशासाठी काढताय हे रिझन द्यायचं। जर तुमचा मुलासाठी काढायचं असेल तर इथं तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव टाकायचं आणि रिलेशन जे आहे ते मुलाचं टाकून तुम्हाला इथं मुलाचं नाव टाकायचं आणि कशाच्यासाठी लागतंय तर शिक्षणासाठी लागतंय। तर इथं मी जे आहे ते कुटुंब प्रमुखाचं काढतंय, तर कुटुंब प्रमुखाचं काढताना मी स्वतः काढतोय त्यामुळे मी स्वतः सिलेक्ट करून ते मुलांच्या शिक्षणासाठी असं कारण टाकलेलं आहे। त्याच्यानंतर इथं येतो फॅमिली फार्म, म्हणजे शेतीविषयी तुमची जर शेती असेल तर हा फॉर्म भरायचा आहे, नाहीतर हा ऑप्शन तुम्ही भरायचा नाही आहे। जर तुमची शेती असेल तर शेती तुमची किती एकरमध्ये आहे, किती गुंठ्यामध्ये आहे ते तुम्ही लिहायचं आहे। त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी तुमची, कोणत्या जिल्ह्यात आहे, तालुक्यात आहे, कोणत्या गावामध्ये आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर शेती नसेल तर हा फॅमिली फार्मचा इन्कम डिटेल्स ते सोडून द्यायचं आहे। आता इथं आल्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट येतो तुमचे अदर सोर्स ऑफ इन्कम, सोर्स म्हणजे तुमचा इन्कम तुमचा कसा काय येतो। तर इथे तुम्हाला तुम्ही नक्की काय करता, शेतमजुरी करता का तुमची शेती आहे का तुमचा इतर उद्योग आहे, त्याच ठिकाणी त्याच्या समोरच तुम्हाला तुमचा तीन वर्षाचा इन्कम टाकायचा आहे। तर हा पाहू शकता तुम्ही, आणि हा जर इन्कम तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही
तलाट्याकडून तुमच्या तलाटी ऑफिसमधून तुमचं इन्कम सर्टिफिकेट काढायचं आणि तलाटी ऑफिसच्या इन्कम सर्टिफिकेटमधली इतर रक्कम तुम्हाला 3 वर्षाची टाकायची आहे आणि त्याच्यानंतर पुढं तुम्हाला इन्कम सोर्स टाकायचा, तुम्ही नक्की काय करता, शॉर्ट डिस्क्रिप्शन। तरी मी तर मजुरी करणे टाकलेला आहे आणि इन्कम जो आहे जो 17-18, 18-19 आणि 19-20 हा मी इन्कम जो तहसील जो तलाटीचा जो इन्कम सर्टिफिकेट आहे त्याच्यातलाच इथं टाकलेला आहे। तर हा इन्कम सोर्स तुम्ही कोणत्या अटॅचमेंटमध्ये आहात, तर इथं मी तलाटी अहवाल सिलेक्ट करतो। तलाटी अहवाल म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट, कुणाचं, तलाट्याचं इन्कम सर्टिफिकेट मी देणार आहे प्रूफ म्हणून जो इन्कम आहे। त्याच्यानंतर आय ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आणि समावेश करा या बटणावरती क्लिक केल्यानंतर हा पॉपअप तुम्हाला येईल। याच्यामध्ये ही सगळी माहिती भरताना तुम्हाला ही दुरुस्त करता येणार नाही, नंतर त्याच्यासाठी ही माहिती तुम्हाला कन्फर्म करून घ्यायची आहे आणि ओके बटणावरती क्लिक करून पुन्हा एकदा तुम्ही भरलेली माहिती सगळी पाहून घ्यायची आहे। ज्यांच्याकडे तलाट्याचा दाखला असेल, तलाट्याचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट असेल, त्यांचाच हे निघणार आहे। तर तलाट्याचं सर्टिफिकेट तुम्हाला घेणं गरजेचं आहे। इन्कम सर्टिफिकेट तलाट्याचं असेल तरच हा उत्पन्नाचा दाखला निघणार आहे, लक्षात ठेवा। आणि हेच इथं माहिती सगळी टाकून तुम्हाला समावेश करा या बटणावरती क्लिक करायचं आहे। तर ॲप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झाले। आता तुम्हाला जे आहे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, तर डॉक्युमेंट्स अपलोड करायचा पार्ट समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः हे करू शकता। पण सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथं पाहू शकता, इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। तर कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, कसे अपलोड करायचे, कंप्रेस कशी करायची वेबसाईट तुम्हाला मी सांगेल। त्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन ती फोटोची साईज असेल, फोटोची पिक्सल असतील, ते तुम्ही कम्प्लीट कंप्रेस करू शकता। तर कशा पद्धतीने, तर इथं पाहू शकता फोटो आहे पहिल्यांदा तुमचा, रुंदी आहे 160 पिक्सल आणि उंची आहे 200 पिक्सल। 160x200 5KB ते 20KB पर्यंत इतका आकार पाहिजे तुम्हाला। तर ही वेबसाईट मी तुम्हाला सांगतो, या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड इमेज, तुमचा जो फोटो असेल तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे। हे पाहू शकता मी आता फोटो जो आहे तो अपलोड करतो आणि फोटो हा तुम्हाला अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं इमेज क्वालिटी तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता। पण इथं सर्वात पहिल्यांदा रिसाईज किती करायचा आहे, 160x200 विड्थ, 160 हाईट 200 आणि कंप्रेस इमेज या पर्यायावरती क्लिक करायचं। तर इमेज जी आली झाली आहे 20.5KB तर नाही पाहिजे आपल्याला, तर 5 ते 20KB पर्यंतच पाहिजे। तर इथं इमेज क्वालिटी मी थोडी डाऊन करतो, 90 केली आणि इथं पाहू शकता आता 8.1KB पर्यंत झालेले आहे। आपल्याला किती पाहिजे, 5 च्या पुढं आणि 20 च्या आतमध्ये। तर इथं डाउनलोड करून घेतो ही इमेज आणि मी आता ती इमेज अपलोड करतो। तर इथं हे पार्ट तुम्हाला समजला असेल, हा पार्ट समजला नसेल तर टेलिग्राम ग्रुपला मेसेज करा, मी तुम्हाला नक्की सांगेल। तर अशा प्रकारे आपला फोटो कंप्रेस झालेला आहे, आता आपण अपलोड करूयात। इथं चूज फाईलवरती क्लिक करूयात आणि अशा प्रकारे फोटो जो आहे तो अपलोड झालेला आहे। आता सगळ्यात इथं महत्त्वाचे आहे आयडेंटिटी प्रूफ, ओळखीचा पुरावा द्यायचा आहे। ओळखीचा पुरावा तुम्हाला 75KB ते 500KB द्यायचा आहे। तर कंप्रेस कसं करायचं आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, अर्जदाराचा फोटो, तुम्ही याच्यापैकी एक कोणतंही तुम्ही देऊ शकता। तर इथं आपण सर्वात प्रथम आधार कार्ड देऊ, आधार कार्ड सर्वांकडे आहे तर मी इथं आधार कार्ड, तुम्ही पण सुद्धा इथं आधार कार्डच अपलोड करा। जर आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड अपलोड करा, नाहीतर मतदान ओळखपत्र अपलोड करा। पण मी इथं आधार कार्ड करतो, तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड तुम्ही नक्की अपलोड करा। तर इथं महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आपला पूर्ण झालेला आहे 75 ते 500KB। जर इथं साईज तुमची कमी जास्त होत असेल तर मी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे। इथं तुम्हाला अपलोड करायचा फोटो आणि कंप्रेस करायची साईज 75 ते 100KB तुम्हाला इथंच द्यायची आहे आणि PDF फाईल असेल तर तुम्हाला 500KB द्यायची आहे। तर इथं पत्त्याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे, तर पत्त्याचा पुरावासुद्धा सेम साईज ठेवायची आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला इथं रेशनिंग कार्ड तुम्ही देऊ शकता, आधार कार्डसुद्धा देऊ शकता, त्याच्यानंतर भाडे पावती देऊ शकता, घरपट्टी पाणीपत्ती देऊ शकता, मतदार ओळखपत्र देऊ शकता, 7-12 उतारा घेऊ शकता। तर मी इथं रेशनिंग कार्ड देतो, तुमच्याकडे रेशनिंग कार्ड असेल तर नक्की तुम्ही अपलोड करा, तर तुम्हाला नक्की 100% अप्रूवल भेटणार आणि 3 दिवसात तुम्हाला अप्रूवल नक्की भेटणार, हे पाहून घ्या। इथं मी तुम्हाला सगळी प्रोसेस लाईव्ह दाखवणार आहे। तर मी रेशनिंग कार्ड जे आहे ते अपलोड केलं आणि मी इथं एक ॲडव्हान्स पॉईंट म्हणून आधार कार्डसुद्धा अपलोड करून टाकतो, कारण की आधार कार्ड आणि रेशनिंग कार्डवरती सेम ॲड्रेस आहे, त्यामुळे मी आधार कार्डसुद्धा अपलोड करून देतो।
तुम्ही इथं दोन कागदपत्रे पत्त्याच्या पुराव्यामध्ये देऊन टाकू शकता, काही अडचण नाही, एक दिलं तरी चालेल। तर इथं त्यानंतर इतर दस्तावेज हा वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी असतो, हे तुम्हाला काही गरज नाही आहे भरायची, हे सोडून द्यायचा। त्याच्यानंतर वयाचा पुरावामध्ये काय गरज नाही आहे तुम्हाला द्यायची। वयाचा पुरावा कधी लागतो, जेव्हा तुम्ही अंडर 18 असता, म्हणजे 18 वर्षाखालील असाल तर तुम्हाला वयाचा पुरावा द्यावा लागतो। त्याच्यासाठी तुम्हाला जन्माचा दाखला असेल, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल, याच्यापैकी तुम्ही या चारपैकी एक तुम्ही देऊ शकता। तर हा वयाचा पुरावा 18 वर्षाच्या आतील मुलांसाठी आहे। जर 18 वर्षाच्या आतील मुलाचं तुम्ही काढत असाल तर इथं तुम्हाला वयाचा पुरावा द्यावा लागेल। त्याच्यानंतर आता उत्पन्नाचा पुरावा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, इथे लक्षात ठेवा। इथं मॅजिक आहे, मॅजिक, इथं मॅजिकचा एक सवाल आहे, तर इथे लक्षात ठेवा, व्हिडिओ स्किप करू नका। इथं तुम्हाला 5 ऑप्शन आहेत, आयकर विवरणपत्र, त्याच्यानंतर सरकार अधिकाऱ्याचं पडताळणी पत्र, हे तुम्ही देऊ शकता। त्याच्यात वेतन मिळताना त्याचा तुम्ही फॉर्म 16 नंबरचा देऊ शकता। निवृत्ती वेतनधारकाचं तुम्हाला बँकेचं प्रमाणपत्र देऊ शकता। आणि 5वा पॉईंट महत्त्वाचा आहे, इथं तुम्ही 7/12 किंवा तलाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता। तर इथं तुमच्याकडे 7/12 असेल तर 7/12 अपलोड करू शकता, 7/12 तुमच्याकडे नसेल तर इथं फक्त इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं। इथं तुम्हाला तलाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे, तलाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला इतरमध्ये पण तेच अपलोड करायचं आहे जे तलाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपण वरती अपलोड केलं आहे। ते माझ्याकडून नाव फक्त तहसीलदार झालं आहे, पण ते तलाठी प्रमाणपत्र आहे। तलाठी प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर स्वघोषणाचा पार्ट आणि स्वघोषणापत्र खाली डाउनलोडाचा ऑप्शन आहे, तर इथं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे, तो सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्ही डाउनलोड करायचा आहे, तो भरायचा आहे, त्याच्यावरती फोटो चिटकवायचा आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे। इथं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे, हे लक्षात घ्या। आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जो आहे तो इथं तुम्हाला लाल रंगामध्ये जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो भेटून जाईल, नाहीतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो दिलेला आहे, तो पाहू शकता। सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म झाल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या पर्यायावरती क्लिक करायचं, एकदम आहे तशी व्यवस्थित प्रोसिजर करा। तुमचं 3 दिवसात जर नाही इन्कम सर्टिफिकेट तयार झालं तर तुम्ही मला बोलवा की सर्टिफिकेट नाही तयार झालं, तुम्ही चुकला म्हणून, तर 100% तुमचं सर्टिफिकेट अप्रूवल येणार, म्हणजे येणार हा माझा विश्वास आहे। तर अशा प्रकारे आता डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत, आता आपण पेमेंट करायचं आहे। पेमेंट करताना लक्षात घ्यायचं आहे, फक्त 33 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे, हे पाहू शकता तुम्ही समोर। पेमेंट जे आहे 15 तारखेला, म्हणजे आपण 15 तारखेला हे पेमेंट करतो आहे, तरी 15 तारखेला आपलं ॲप्लिकेशन कम्प्लीट होणार आहे। 33 रुपयाचं पेमेंट आहे, सर्व्हिस चार्जेस वगैरे धरून। त्याच्यानंतर कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे, आणि पेमेंट करायची एकदम सोपी पद्धत, पेटीएम या ऑप्शनवरती क्लिक करायचं, सगळ्यांनी पेटीएम या ऑप्शनवरती क्लिक करायचं। पेटीएम या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येतील कन्फर्म, हे प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं, ही सगळ्यांना ऑप्शन येणार आहे। आता इथे लक्षात घ्यायचं, इथं सोपा उपाय सांगतो तुम्हाला पेमेंट करायचं, हा जो कोड दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं, हा कोड तुम्हाला वरती दिसेल, तुम्ही गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमने असा डायरेक्ट हा स्कॅन करायचा आणि 33 रुपयाचं पेमेंट जे आहे ते करून टाकायचं। 33 रुपयाचं पेमेंट केल्या फ्यू सेकंदामध्ये असं पाहू शकता तुम्ही, डायरेक्ट रिडायरेक्ट होईल वेबसाईट, आणि वेबसाईट रिडायरेक्ट झाल्यानंतर अशा प्रकारचं पेमेंट तुमचं सक्सेसफुली झालेलं आहे, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली तुमचं इतर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाल्यानंतर बॅक या बटनावरती यायचं, तुम्ही पाहू शकता इन्कम सर्टिफिकेट। आपण ॲप्लिकेशन आय डी पाहू शकता, 15/12/2020 प्रोसेसमध्ये आहे करंट स्टेटस, 15 दिवसाचा कालावधी आहे, पण आपण 3 दिवसात भेटणार आहे। कसं भेटणार, इथं प्रूफ दाखवणार आहे मी तुम्हाला, प्रूफ दाखवतो तुम्हाला। प्रूफ बघायचं असेल तर ही पहा, आता आपण डायरेक्टली 3 दिवसांनी इथं लॉग इन करणार आहोत। आता हे इन्कम सर्टिफिकेटचा प्रूफ पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता, आता आपण इथं लॉग इन करतो आहे, तर 3 दिवस झालेले आहेत, आता मी इथं लॉग इन करतो आहे। इथं प्रूफ दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ एकत्र करतो आहे सगळा, इथं प्रूफ तुम्हाला दाखवतो, इन्कम सर्टिफिकेट जे आहे तयार झालेलं आहे। इथं कुठल्याही तुम्ही माहिती सेवा केंद्रात जायची गरज नाही, तुम्ही स्वतः हे प्रमाणपत्र काढू शकता, तहसीलदार तुम्हाला अप्रूवलसुद्धा देईल, तुम्ही डॉक्युमेंट्स फक्त व्यवस्थित करू शकता। ॲप्लिकेशन आय डी इन्कम सर्टिफिकेट 15/12 आपण ॲप्लिकेशन केलं होतं, अप्रूव झालेलं आहे, आणि ते करंट स्टेटस पाहू शकता, अप्रूव आहे। 15 दिवस मॅक्झिमम कालावधी असतो, पण आपण 19/12/2020 म्हणजे 15 नंतर 16, 17, 18 3 दिवस झाले, 19ला तुमचं सर्टिफिकेट तयार, आणि आता तुम्ही डाउनलोड करू शकता।
कशी वाटली मित्रांनो पद्धत? नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर इथं डाउनलोडवरती क्लिक करायचं आणि हे तुमचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड होणार आहे. अशी व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला कोणच नाही दाखवणार, इतकी व्यवस्थित तुम्हाला सांगितली आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर हे इन्कम सर्टिफिकेट तुम्ही पाहू शकता, विथ प्रूफ आहे त्याच व्यक्तीचं. तुम्ही नाव पण पाहू शकता, ज्या व्यक्तीचं आपण काढलं होतं, 3 वर्षासाठी काढलं होतं, कुठल्या गावाचं काढलं होतं तेही तुम्हाला विथ प्रूफ दाखवलेलं आहे. 3 वर्षाचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना सांगा तुम्ही घरी बसून तुमचं उत्पन्नाचा दाखला हा काढू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.